सगळं माझ्या मनासारखं नटून घेतलं, कारण रोज मला काहीच करायला मिळत नाही, काहीच म्हणजे काहीच नाही. आता जी दिसते ना त्याच्यापेक्षा मी जे परफॉर्म केलंय ना त्याच्यात फारच वेगळी दिसते मी. त्यात मी सांगणार नाही आता, त्या तुम्ही बघा. व्हाईट कलर म्हणजे खूप आवडतोस मला आणि शांतता आहे ना, शांतीचं प्रतीक. आणि माई सगळ्यांना शांतच करत असते कायम, तुम्ही शांत राहा शांत राहा शांत राहा. त्यामुळे तो आम्हाला व्हाईट कलर छान बरोबर करेक्ट बसलाय. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. जी मराठी अवॉर्ड सुरू आहे आणि कोकणातून थेट रेड कार्पेटवर एंट्री घेतली माई. मी कसे मी छान आहे, मस्त मजेत आहे. आम्ही धावत पळत तिथे आलेलो आहोत कारण अवॉर्ड फंक्शन चुकवायचं नाही म्हणून. आणि सुंदर दिसतंय, म्हणजे रोज नटायला नाही मिळत आणि आज एक दिवस मिळाला नटायचा. काय स्पेशल केलंय? स्पेशल म्हणजे सगळं स्पेशल केलंय मी आज. मला मनासारखं मेकअप केलाय, मी साडी नेसलीय, ज्वेलरी घातली, सगळं माझ्या मनासारखं नटून घेतलं. कारण रोज मला काहीच करायला मिळत नाही, काहीच म्हणजे काहीच नाही. म्हणजे मी आहे ते पण आणखीन मला वाकावं लागतं, डोळे बारीक करावे लागतात, डोळे मोठे करून. तुम्हाला व्हाईट कलर दिलेला, किती आनंद झाला व्हाईट कलर आपल्याला. व्हाईट कलर म्हणजे खूप आवडतोस मला आणि शांतता आहे ना, शांतीचं प्रतीक. आणि माई सगळ्यांना शांतच करत असते कायम, तुम्ही शांत राहा शांत राहा शांत राहा. त्यामुळे तो आम्हाला व्हाईट कलर छान बरोबर करेक्ट बसलाय. खूप मस्त. आणि झी मराठी अवॉर्ड नेहमीच असं मानलं तर आपुलकीचं अवॉर्ड, जवळचं अवॉर्ड. आणि हे तुमचं तीन सीझन आहेत, म्हणजे तीन सीझन प्रेक्षकांचं तेवढंच प्रेम मिळतंय, काय सांगाल, किती एक्साइटमेंट लेवल आहे. खरंच खूप आनंद होतो. म्हणजे तीन सीझन एका सिरियलचे करायचे म्हणजे खूप मोठं आहे, म्हणजे माझ्यासाठी तरी खूप मोठं आहे ते. आणि झी मराठीनी खरोखर म्हणजे मी आर्टिस्ट म्हणून सगळ्यांना माहीत होते, शकुंतला नरे या नावाने मी प्रत्येकाच्या घरात होते, पण मी माई म्हणून ऍज अ कॅरेक्टर, म्हणजे कॅरेक्टरच्या नावाने मी पहिल्यांदा झी मराठीमुळे ओळखायला लागले. रात्रीचा खेळ झाले या सिरियलमुळे, त्यामुळे मला त्याला जास्त आनंद होतो. एक कॅरेक्टर म्हणून लोकांनी ओळखणं आणि माझ्यावर इतकं प्रेम करतायत, म्हणजे कल्पनाच नाही मी करू शकत इतकं प्रेम करते. सगळ्यांना वाटतं अशी आई असावी, अशी बहीण असावी, अशी बायको असावी. दिवाळी येते आणि दिवाळी आली आता तोंडावर आली, चार आता येईल दिवाळी. कोकणातली दिवाळी किती एन्जॉय करत, तीन वर्ष सलग एन्जॉय केले. हो, आम्ही कोकणातली दिवाळी एन्जॉय करतो आणि तिथे आम्ही छोटासा कार्यक्रम पण करतो आमच्या मजा मजा. खूप म्हणजे असे म्हणजे हेक्टिक शेड्यूल असलं तरी पण आमचं खूप मजा चाललेली असते. सेटवर आम्ही खूप मजा करतो. बरं, हे दिवाळीचे जे पाच दिवस असतात, डाएट विसरता की ठेवता? मी डाएट करतोय कोणी सांगितलं, एवढा फिट असलं माणूस डाएटच करत असेल. डाएट वगैरे काय करत नाही, पण माझ्या खूप आवडीने व्हिडिओ आहेत खाण्यापिण्याच्या, त्यात माझ्या डाएट होऊन जातो. खूप मस्त आता अवॉर्ड सुरू होत आहेत आपले आणि तुम्ही खरंच खूप छान दिसतायत, जरा वेगळ्या दिसतात म्हणून जरा छान अजून एक टक्का मस्त दिसतायत. ऑल द व्हेरी बेस्ट. माझ्या आता आता जी दिसते ना त्याच्यापेक्षा मी जे परफॉर्म केलंय ना त्याच्यात फारच वेगळी दिसते मी. त्या तुम्ही सांगणार नाही आता, त्या तुम्ही बघा. आम्हाला उत्सुकता आहेतच. थँक्यू सो मच ताई, ऑल द व्हेरी बेस्ट. धन्यवाद. थँक्यू.